नमस्कार मित्रांनो, मी तुमचा समाजसेवक कुणाल रवींद्र चव्हाण, फाउंडर ऑफ युवा अस्मिता फाउंडेशन. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की इरशालगड इथे जे दरडग्रस्त लोक आहेत त्यांची घरं ही राहिलेली नाहीत. आपण त्यांना अन्नधान्य, कपडे, परत बाकीच्या गोष्टी तर प्रोव्हाइड करतोयच, पण माझी ही विनंती आहे की आपण सगळे जर एकत्र आलो, गव्हर्नमेंट त्याला घरं बांधून देणार आहे हे मान्य करतो, पण त्याला टाइम लागतो, त्याच्यासाठी GR निघायला लागतो किंवा त्यांना ती जागा अलॉट व्हायला लागते. पण सध्याचं काय, सध्या ती लोकं कुठे राहणार? तर त्याच्यासाठी आपण युवा अस्मिता फाउंडेशनतर्फे त्यांच्यासाठी पत्र्याचे घरं, म्हणजे टेम्पररी घरं जे नटबोल्ट फिटिंगमध्ये असणार आहेत चॅनल्स टाकून, ते बनवायचा आपला विचार आहे. तर तुम्ही सगळे आमच्यासोबत जॉईंट व्हा, आम्हाला आर्थिक मदत करा, आणि तुम्ही सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यांनी आम्ही हे कार्य नक्की सक्सेसफुल करू शकतो. तर प्लीज मदत करा. गुगल पे नंबर मी खाली मेन्शन केलेला आहे. हा फाउंडेशनच्या अकाउंटला सगळे पैसे जमा होतात, त्यामुळं तुम्ही काहीही काळजी करायची गरज नाही आहे. आणि तुम्हाला जर काही बिल्स किंवा काही रेकॉर्ड्स पाहिजे असतील, कसं काय कामं केले तर काय केले, ते सगळं आम्ही प्रोव्हाइड करू. धन्यवाद.